नमस्कार. बोधकथा रोज 7 वाजता या आमच्या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आजच्या कथेमध्ये तत्वज्ञानाचे एक प्राध्यापक एका कॉलेजमध्ये त्यांचा तास घेत असतात आणि त्यावेळेला एक विद्यार्थी उठून उभा राहतो आणि एक प्रश्न विचारतो की सर, मला आयुष्यामध्ये खूप गोष्टी कराव्याशा वाटतात पण त्याच्यासाठी मला वेळ कमी पडतो, दिवसातले 24 तास मला कमी पडतात, तर आनंद वाटण्यासाठी मी कुठली गोष्ट आधी करायला पाहिजे. सर त्याचं बोलणं ऐकतात, ते म्हणतात ठीक आहे, मी हे तुला पुढच्या तासाला सांगतो. पुढच्या तासाला येताना सर एक भलीमोठी बरणी सोबत घेऊन येतात आणि एका पिशवीमध्ये काही साहित्य ते सोबत त्यांनी आणलेलं असतं. विद्यार्थी त्यांच्याकडे बघत राहतात, ती बरणी, काचेची बरणी ते टेबलावर ठेवतात, पिशवीतनं काही टेबल टेनिसचे बॉल ते काढतात, पिंग पॉंगचे बॉल ज्याला आपण म्हणतो, हळूहळू एक एक बॉल ते त्या बरणीमध्ये टाकायला सुरुवात करतात. बरणी पूर्ण बॉलनी भरते, बॉलनी पूर्ण बरणी भरल्यानंतर ते सगळ्या विद्यार्थ्यांना विचारतात, मुलांनो ही बरणी आता पूर्ण भरलेली आहे का? सगळेजण त्या बरणीकडे बघतात, ते म्हणतात हो सर, ही आता बरणी पूर्ण भरलेली आहे, आता एकही बॉल त्याच्यामध्ये बसणार नाही. नंतर सर एक पिशवी उचलतात, त्या पिशवीत काही छोटे छोटे दगडं असतात, ते दगडं ते त्या पूर्ण बरणीत भरतात. पिंग पॉंगच्या बॉलच्या मध्ये जिथे जागा असते तिथे ते दगडं जाऊन बसतात, ते बरणीला थोडंसं हलवतात, दगडं खाली जाऊन बसतात. आता ते पुन्हा विद्यार्थ्यांना विचारतात, मित्रांनो आता ही बरणी पूर्ण भरलेली आहे का? विद्यार्थ्यांना मजा वाटते, ते म्हणतात हो सर, आता पण ती पूर्ण भरलेली आहे. मग सर एक तिसरी पिशवी काढतात, त्या पिशवीमध्ये बारीक वाळू असते, ती वाळू ते पूर्ण त्या बरणीमध्ये ओतून टाकतात, बरणी थोडीशी हलवतात, हलवल्यानंतर ती पूर्ण वाळू त्या बरणीमध्ये जाऊन बसते. सर आता सगळ्या विद्यार्थ्यांकडे बघतात, ज्यांनी प्रश्न विचारलेला असतो त्या विद्यार्थ्याला उभं करतात, त्याला म्हणतात बाळ, आता मी तुला सांगतो की आयुष्यात कुठल्या गोष्टीला आपण जास्त वेळ दिला पाहिजे. हे पिंग पॉंगचे बॉल जे मी आधी टाकले हे म्हणजे आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी, आणि त्या म्हणजे आपले पालक, आपले मित्र, आपले नातेवाईक, आपल्याला असणारे छंद. तसं जर पाहिलं तर इतर कुठलीही गोष्ट नसली तर चालते, फक्त हे पिंग पॉंगचे बॉल म्हणजे मी या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जरी असतील तरी आपलं आयुष्य हे समाधानी होतं. मी टाकलेले हे दगडं म्हणजे आपली नोकरी, आपल्या उपजीविकेचं साधनं, आपली कार, आपली ऐश्वर्य, आपली संपत्ती, या गोष्टी म्हणजे हे दगडं होते. आणि जी मी वाळू टाकली ते आपल्या आयुष्याला पूरक असणाऱ्या इतर काही गोष्टी होत्या, ज्या आपल्यासाठी तितक्याशा महत्त्वाच्या नाहीत पण तरीसुद्धा आपण करतो अशा सगळ्या गोष्टी. आता मी तुला प्रश्न विचारतो, मी जर आधी ह्या बरणीमध्ये पूर्ण वाळू भरली असती, त्यानंतर ते खडे भरले असते, तर पिंग पॉंगचे बॉल टाकायला जागा उरली असती का? तो विद्यार्थी विचार करतो, म्हणतो सर नाही, जागा उरली नसती. त्यावर ते शिक्षक म्हणतात मित्रा, हे असंच आहे, आपला वेळ जर आपण या वाळूसारख्या कमी महत्त्वाच्या गोष्टींसाठी जर पूर्ण खर्च केला, आपला वेळ हा निव्वळ आपण संपत्ती मिळवण्यासाठी, अधिक साधनं मिळवण्यासाठी जर खर्च केला, तर ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या पिंग पॉंग बॉलसारख्या, ज्याच्यामध्ये आपलं कुटुंब आहे, आपले मित्र आहेत, आपले छंद आहेत, तर हे जपण्यासाठी आपल्याला कुठलाही वेळ हा आपल्याकडे शिल्लक राहत नाही. आणि हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे की वेळेचं नियोजन असं करावं की आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना आपण जास्त प्राधान्य दिलं पाहिजे, त्यानंतर आपल्यासाठी ज्या कमी महत्त्वाच्या गोष्टी आहेत दगडांसारख्या त्याला आपण त्यापेक्षा अजून कमी महत्त्व दिलं पाहिजे, आणि वाळूसारख्या ज्या गोष्टी होत्या ज्या आपल्यासाठी अजिबात महत्त्वाच्या नाहीत, आणि तसं पाहिलं तर आपला जास्तीत जास्त वेळ हा अशाच काही सामान्य गोष्टींसाठी जातो, त्याला आपण कमीत कमी वेळ दिला पाहिजे. आपल्याला ही बोधकथा कशी वाटली हे आम्हाला निश्चितच कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो, सबस्क्राईब करताना बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 7 वाजता पुन्हा एकदा बोध कथा रोज 7 वाजता या आमच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.